नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजा तरीन खबरें। शिवसेना महिला आघाडी शिवसंकल्प सहकारी पतसंस्था वाशी नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्नेह संमेलन व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। प्रामुख्याने मुंबई झोपडपट्टी सुधार समिती सभापती तथा उपनेते विजय नहाटा उपस्थित होते। त्यांच्यासमवेत समाजसेविका पुष्पा नहाटा, नगरसेविका ठाणे महापालिका नंदिनी विचारे, जिल्हा संघटक रंजना शिंद्रे, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मुंबई झोपडपट्टी सुधार समिती सभापती तथा उपनेते विजय नहाटा यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली। माननीय विजय नहाटा साहेब श्रद्धांजली आहे। मित्रांनो, 14 तारखेला जो प्रसंग घडलेला आहे त्याच्यामुळं सबंध देशावर शोककळा पसरली, ग्राहकी चालू राहते, परंतु आपण कुणीच त्यांना विसरू नये, त्यांच्या कुटुंबियांची आपल्यावरची जबाबदारी ती विसरू नये म्हणून हा जरी कार्यक्रम या ठिकाणी असला तरी सर्वप्रथम या सर्व शहीदांना सल्यूट करण्यासाठी, श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। खूप वाईट घटना घडली त्याचा आपण वेगवेगळ्या प्रकारे निषेधही केला। या कार्यक्रमात महिलांना हळदी कुंकूचे वाण म्हणून बॅगा देण्यात आल्या व प्लास्टिक पिशवी वापरू नका असा संदेश कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला। यावेळी मुंबई झोपडपट्टी सुधार समिती सभापती तथा उपनेते विजय नहाटा यांनी सांगितले की पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली देऊन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। तसेच कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली। शिवसंकल्प क्रेडिट सोसायटी आणि शिवसेना वाशी यांच्या वतीनं सन्माननीय आमचे जिल्हाप्रमुख विठ्ठलजी मोरे यांनी या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि शेकडोच्या संख्येने महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। खरं तर पुलवामामध्ये जो प्रसंग झाला आणि 44 जवान शहीद झाले, सर्वप्रथम त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमामध्ये सर्व राष्ट्रभक्तीपर गीतं लावण्यात आलेली आहेत आणि सगळ्यांना दुःख झालेलं आहे आणि तरी देखील एक जगराहाटी म्हणून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या कार्यक्रमामध्ये प्लास्टिकचा जो त्रास आहे आणि प्लास्टिकमुळं जे रोगाचा प्रसार होतो किंवा अनेक अडचणी होतात त्याच्यावर नो प्लास्टिक म्हणून आपण जी मोहीम सुरू केलेली आहे शासनाने, तर विठ्ठलजी मोरे यांनी पिशव्या दिलेल्या आहेत प्लास्टिक बंद होण्यासाठी, बॅग दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर नो प्लास्टिक अशा प्रकारे त्याचा उल्लेख केलेला आहे आणि एक वेगळा मेसेज या हळदी कुंकाच्या निमित्ताने त्यांनी दिला, त्याच्याबद्दल त्यांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। तसेच नगरसेविका ठाणे महापालिका नंदिनी विचारे यांनी देखील अधिक माहिती देत आपले मत मांडले। शिवसंकल्प सहकारी संस्था वाशी आणि शिवसेना महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो महिलांचा स्नेह संमेलन आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम केला हा दरवर्षी साजरा होतो, परंतु आत्ता यावेळेला काश्मीरमधील पुलवामा येथील झालेल्या दहशतवादी बॅड हल्ल्यामुळे आपण अत्यंत साधेपणाने त्यांना श्रद्धांजली देऊन आपण हा कार्यक्रम अगदी साधेपणाने साजरा करतो आहे आणि सर्वांच्या मनात ह्या घटनेबद्दल तीव्र संताप आहे आणि ह्याचा बदला जरूर घ्यावा आणि त्यांना अद्दल घडून द्यावी अशी प्रत्येक नागरिकांची मनापासून त्यांची इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह प्रिया उर्वे यांचा रिपोर्ट। नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजातरीन खबरें।